पंजाब मधल्या पठाणकोट मध्ये चारही दहशतवाद्यांना कंठस्नान, तर तीन जवान शहीद झाल्याची भीती, शोध मोहीम मात्र सुरूच। भारत के ऊपर किसी प्रकार का टेररिस्ट अटैक होगा तो हम उसका मुंहतोड़ जवाब भी देंगे। अपनी जितनी सेना और जितनी सुरक्षा एजेंसियां हैं उन पर नाज है। भारतावर हल्ला करणाऱ्यांना जवानांकडून चोख उत्तर, जवानांची कारवाई अभिमानास्पद, केंद्रीय गृहराज्य मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं कौतुक। पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। शिवसेनेची भूमिका हीच आहे की एकाच वेळेला दहशतवाद आणि वारसा चर्चा होणार। नवाज शरीफ हे शरीफ नाहीत, पाकिस्तानची चर्चा करणं अर्थहीन, पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया। विधवा महिलांची विटंबना करणे किंवा इंटरकास्ट मॅरेज करणे किंवा कमी जास्त लेखणे ह्या पद्धती समाजाने बंद केल्या पाहिजेत। पतीच्या निधनानंतर महिलेची विटंबना करण्याचा अमानुष प्रथेविरुद्ध तरुणीचा एल्गार, काशी कापडी समाजातल्या कोमलनं जात पंचायती विरुद्ध पुकारलं बंड, मात्र परंपरेविरुद्ध जाण्यास कोमलच्या आईचा नकार। थर्टी फर्स्टच्या रात्री डंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलिसांची जोरदार कारवाई, मुंबई आणि ठाणे मिळून 1314 तळीरामांना ठोठावला दंड। साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीसांनी केलं पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधान, भाजपनं जाळला सबनीसांचा पुतळा, राजकारणात न पडण्याचा दिला सल्ला। आणि पाकिस्तानी गायक अदनान सामी झाला भारतीय नागरिक, म्हणाला आता मुंबईच माझं घर।